काय एक एक माणसं आलेत ना नशिबाला. मला वाटलं हाऊस आहे, टाइमपास आहे म्हणून समोसे वडे तयार करून देत असतील. त्या बाईनी 150 किलो लाडवांची ऑर्डर घेतली होती. पण वसंतरावांना कसं काय चालतंय सगळं? ते एवढे मोठे अधिकारी आणि त्यांची भाऊजय लोकांसाठी पदार्थ बनवते. काय माहिती, मलाही तोच प्रश्न पडलाय. मी तिकडे गेले तर वच्ची मावशी होती आज माझी टिंगल करायला, आणि आपल्या सुनबाई माझी शाळा गेला, लाडू वळायला बसवलं होतं मला. हे काय काय वाढवून ठेवले ना माझ्या नशिबात, परमेश्वरालाच ठाऊ. बरं, ते पुढचं पुढे बघूया. तू जानकीवाईंना बोलून घे, त्यांच्याकडनं कागदपत्रांवर सही घ्यायला हवी गहाणवटीच्या. ओरिजिनल कागदपत्र लागतील गहाण ठेवताना. त्यांना काहीतरी कारण सांग. जानकीबाईनी आले काय ग? कागदपत्रांना सह्या हव्या त्या तुमच्या. हो, करते ना. साठे गुरुजींना आपण जमीन दिले ना, ती त्यांच्या नावावर करायचे, त्यासाठी सह्या. जमीन तर साठे गुरुजींच्या नावावर व्हायलाच हवी ना. हो ना, नाही तर दान देण्याला अर्थच करायला. अगदी खरं, माधव भाऊजींनी दादासाहेबांची इच्छा पूर्ण केली. भैया साहेबांना अतिशय आनंद झाला या गोष्टीचा. बहिणीहो, त्यातच समाधान आहे आम्हाला. भैया साहेब आपल्या घरातले आता सगळ्यात मोठे आहेत, त्यांना तक्रारीची एकही संधी द्यायची नाही आपण. बरं, माझ्यावरचा राग थोडा तरी कमी झालाय की नाही आमच्या बंधूंचा? अतिशय मऊ झालेत. त्यात ललिताच्या सोबतीने माधव सुधारला असं म्हणत होते. तुम्हाला सांगितलं नाही का भाऊजी, मी इंद्रनीलच्या लग्नानंतर तुमचा वाटा तुमच्या हवाली करणार आहेत ते. जानकी वहिनी, तसं काय मला फार मोठा आनंद झालेला नाहीये. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे, बाकी काही नको. आयुष्य काय सुरूच राहणार आहे, ते थोडंच बदलणार. पण तरी सुद्धा इंद्रनीलच्या लग्नानंतर तुम्ही दोघंही एकदा शिरखेडला जाऊन याच. हो, भैया साहेबांनी खूप मोठं कार्य हाती घेतलंय. मंदिराची पुनर्बांधणी तर करणारच आहे, आणि शिवाय गावातल्या कन्याशाळेला जहागीरदार ट्रस्टतर्फे 10 लाखांची देणगी दिली त्यांनी. ती वास्तू सुद्धा अगदी बघण्यासारखी आहे. हो का, वा वा. मंदिराचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी साठे गुरुजी एकदा इथे येऊन जातीलच. त्यांना बांधकामाच्या परवानगीसाठी जमिनीची ओरिजिनल कागदपत्रे लागतील ना, त्यासाठी.